नमस्कार, माझे नाव शिवांजली अतुल जगताप। माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी प्राथमिक शाळा वडूज। मी आता पहिली मध्ये शिकत आहे। मी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे, बघ का। चला तर मग छानशी गोष्ट ऐकूया। माझ्या गोष्टीचे नाव आहे स्वामीनिष्ठ मुंगूस। एका गावात एक शेतकरी, त्याची बायको आणि दहा मुलांसह राहत होता। एकदा कामावरून घरी येताना त्याने आपल्या सोबत एक लहानस मुंगूस आणलं। तो आपल्या बायकोला म्हणाला की आपण आपल्या बाळासोबत हे मुंगूस ही पाळू। शेतकऱ्याची बायको आपल्या बाळासोबत त्या मुंगूसालाही सांभाळू लागली, त्याची काळजी घेऊ लागली। एके दिवशी शेतकऱ्याची बायको बाजाराला निघाली होती। ती आपल्या नवऱ्याला म्हणाली की मी बाजारात जाऊन येते, तुम्ही आपल्या बाळावर लक्ष ठेवा। थोड्या वेळाने शेतकऱ्याची बायको बाजारातून घरी आली। बघते तर काय, अंगणात मुंगूस बसलेलं, त्याच्या तोंडात रक्त लागलेलं। ती किंचाळली आणि म्हणाली, तू माझ्या बाळाला मारलं। तिने सर्व शक्तीनुसार मुंगूसाला मारले आणि बाळाला बघायला आत गेली। बघते तर काय, तिचं बाळ पाळण्यात शांतपणे झोपलेलं, पाळण्याखाली एक साप रक्तात मरून पडलेला। तिला तिची चूक समजली। ती मुंगूसाची माफी मागायला बाहेर गेली। ती मुंगूसाला म्हणाली की तू माझ्या बाळाला वाचवलं, पण मुंगूसाला काही ऐकू गेलं, कारण ते मरून गेल तर ती पश्चातापाने रडत बसली। तिला खूप वाईट वाटले। या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नये। माझी गोष्ट ऐकल्याबद्दल मी तुमची आभारी आहे। धन्यवाद।